गोयच्या मायनिंग बंदीच्या प्रश्नाचेर बेगिनात बेगीन उपाय काढून कायदेशीर मायनिंग सुरू जावचे म्हणून शरद पवारान मध्यस्थी करची असे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसीन मागला. शरद पवाराक आम्ही तशी चीट बरयल्या असे प्रदेश अध्यक्ष सुरेंद्र सिरसाटान शुक्रारा मीडियाक सांगले. मायनिंग बंदीच्या प्रश्नाचेर राज्य आणि केंद्र सरकारामधी फावो तसो समन्वय नाशिल्ल्यान सुप्रीम कोर्टा सामकारूय कोफुसांवां जाल्यात असे राष्ट्रवादीन पवाराक बरयला. आम्ही यातून मागला शरद पवारचे इंटरव्हेन्शन, कारण ते या युपीएच्या सरकारात एक ज्येष्ठ असे नेते असा, त्यांच्या शब्दात तसे वजन असा, आणि तांच्यांनी इंटरव्हेन्शन घेऊन त्या पक्षीय राजकारणाच्या वयर सरून ह्या प्रश्नाकडे पळोवपाक जाय. हंगासर आमचं स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्या मधी खं तरी जे पण तणाव झाला तो स्टेट गव्हर्नमेंटान खऱ्या अर्थान तो सोडवायचा प्रयत्न करूक जाय. तांणी केंद्रीय मंत्र्याकडे वचूंक जाय, केंद्राकडे वचूंक जाय, त्यांच्या समोर तो प्रश्न बऱ्या तरेन मांडूंक जाय. जर तर एखाद्या वेळार तणावाची किंवा हेची जर भुमिका जर घेतली जर जाय कन्फ्रंटेशनची, जाल्यार म्हाका दिसता की हो प्रश्न सुटावो जाळपाक आनीक कठीण जातले. तर आमची भुमिका, आमच्या पक्षाची भुमिका ही आसा की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकठांय येऊन हो प्रश्न बरे तरेन सुट्टलो हाका लागून प्रयत्न करचे म्हणून. आणि त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात रिप्रेझेंटेशन करता असताना दोघांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि जे एक म्हणणे असे सर आपल्या सुप्रीम कोर्टात असचे म्हणून. आमचे मागणे तेच आहे की सर्वपक्षीय शिष्टमंडळ आमच्या राज्य सरकारान केंद्र सरकाराकडे वरते आमचा भीतून सहभाग असतो की रिझर्व्ह बँक एखाद्या वेळेला काही निर्णय घेऊ शकची ना. तर अशा वेळार आमचे जर काही हायकमांडचे लोक जे आहात ते फायनान्स मिनिस्ट्रीकडे वचून ह्या संदर्भात जर किती डायरेक्शन जर दिवस झाले जातात रिझर्व्ह बँके आमच्या महाराष्ट्रात आणि केंद्रात युती असा. फाटले आम्ही असेंब्ली इलेक्शन सुद्धा युतीचेच म्हणून लढलेले असा आणि आम्हाला खात्री असा की येणारी जी पण लोकसभा निवडणूक असा ती बी आम्ही युतीच घडून लढत. प्रफुल्ल पटेल जी यांनी सांगलेले असा की उत्तर गोवाची जागा आमच्याकडे असलेली आणि उत्तर गोवाची जागा आम्ही क्लेम करताले. गोयचो ओनूचो गोमंत विभूषण पुरस्कार नामनेचो गोंयकार शास्त्रज्ञ दोतर रघुनाथ माशेलकराक जाहीर झाला. कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकरान ही घोषणा केली. 5,00,000 रुपया आणि मानपत्र असो पुरस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान मळार केल्ल्या देख दिवपी वावराक लागून दोतर माशेलकराक हो पुरस्कार जाहीर झाला. गोयचे भूषण म्हणून ह्या वर्षाचो जो गोयचो स्टेटीचो हायेस्ट असो जो पुरस्कार आहा वो आमची जी कमिटी असली या कमिटीन एकमतान डॉक्टर रघुनाथ माशेलकर याच्या नावाची घोषणा केली असा. गोयान शेती व्यवसाय फायदेशीर जावचो म्हणून बऱ्या दर्जाच्या तांदळांचे पीक गोयच्या शेतकऱ्यांनी घेऊचे अशी सुचवणी ICARच्या जाणकारांनी केल्या. तरणाट्यांक शेती करपाक उर्बा दियात असो उलो राजपाल भारतवीर वांशून ICARचे राष्ट्रीय शेतकी बसकेचे उक्तावण करतना मारलो. दोना पावला इंटरनॅशनल सेंटरान चालू आशिल्ल्या ह्या परिषदेन गोंय, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडातले जाणकार आणि शेतकार वाटेकार झाल्यात. Due to better returns from non-agricultural activities and the service sector, people of Goa are not very keen to venture into this old age-old vocation. Agriculture in Goa therefore needs to be invigorated in a big way. This is a major challenge before us. Priority needs to be accorded to mechanization, opening new avenues for value addition, skill development, etc. Goa, to my mind, has tremendous potential for agro-ecotourism and organic and high-value horticulture. आता घेऊया एक विसर.